जी काही चेहऱ्यावरची येणारी लव आहे ना ती या दाढीच्या प्रांतामध्येच येते हे जे काही कल्ले आहेत ह्या कल्ल्यापासून दाढीवर आणि पी सी ओ डी म्हणजे हॉर्मोन्स बदलणारा जो, मदे, मदे, मदे। जो आजार आहे त्या आजारामधनं हे जास्ती लक्षात येत जातं नमस्कार वैद्य सुविने दामले मुलींमध्ये तरुणींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर लव येण्याचं प्रमाण जास्त दिसतंय पी सी ओ डी नावाचा एक आजार निर्माण झालेला आहे हल्ली पूर्वी नव्हता आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा पी सीओडी हा आजारच नव्हता थायरॉइड हा आजारच नव्हता असा चिटपुट आजार होता पॉईंट झिरो वन पर्सेंट पण आज ते अत्यंत मोठ्या प्रमाणात फुफावलेले आजार दिसत आहेत कारण त्यांना आजार बनवलं आहे प्रत्यक्ष याचा त्रास काय आहे का असं विचारलं तर त्याचा त्रास काहीच नसतो आज अनेक आजार असे झालेले आहेत ज्याचा आपल्याला त्रास काहीच नसतो पण डॉक्टर सांगतात किंवा दुसरी कुठची तरी सांगते किंवा दुसरी कुठली तरी बहीण सांगते किंवा एखादा मित्र म्हणतो अगं किती एका चेहऱ्यावर तुझं काळं आहे आणि त्या जाहिरातीनं तर एवढं आमचं मन काय कलुषित करून ठेवलेलं आहे की आपल्याला वाटतं की आपला चेहरा आणखीन ग्लो 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 व्हायला पाहिजे चेहऱ्यावर लव येते खराब दिसतं ही लव काढण्यासाठी किंवा येऊ नये यासाठी काय उपाय आहे का काही मुलांचा जन्म अगोदर झालेला असतो प्रीमॅच्युअर झालेला असतो त्यामुळे काही केस गर्भावस्थेमध्ये असताना जास्तीच असतात नंतर ते हळूहळू हळूहळू जात असतात आणि मग डोक्यावरचे केस चांगले उगवतात हो लव जी आहे ही जस्ट लाईक अ पिस जशी कावळ्याला पिसं असतात कबुतराला पिसं असतात चिमणी कोंबडीला पिसं असतात ही पिसं म्हणजे त्यांचं संरक्षण करण्यासाठी देवाने दिलेली यंत्रणा मग माझ्या शरीरावरची जी लव आहे ही सुद्धा माझ्या शरीराला दिलेली एक नैसर्गिक ठेव आहे असं म्हटलं तरी चालू शकेल आता चेहऱ्यावर ती लव नको आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी काय करायचं तर ती जेवढी घासून काढण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा घासून रेझर नाही सांगत आहे मी घासून काढण्याचा प्रयत्न करावा काही खरखरीत पदार्थ आयुर्वेदात सांगितलेले आहेत मग जसं राख आहे किंवा उटणं आहे किंवा त्रिफळाचूर्ण आहे याने सगळं अंग घासायचं आणि सगळं अंग घासत गेलात ना की ही अनावश्यक लव जी आहे ही पण निघून जायला मदत होत असते आंघोळीच्या वेळेला साबणाच्या बुळबुळीत साबणाच्या ऐवजी जरा खरखरीत पदार्थ जर वापरला तर ही लव त्याची जी मुळं असतात ही आलायला मदत होते अगदी घासून घासून दगडांनी घासण्याची आवश्यकता नाही आहे एवढा वृक्षपणा नको पण त्यातल्या त्यात ते थोडंसं बेसन खरखरीत बेसन चालू शकतो रवा चालू शकतो अंग घासण्यासाठी लावायचं चेहऱ्याला लावायचं नारळाचा रस काढून झाल्यानंतर जो चव उरतो चव म्हणजे चौथा असतो तो हा चौथा सावलीत वाळवायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि काळी मिरी असा जर घालून ठेवलं अगदी थोडीशी मिरी घालायची ह्या भगभग होण्यासाठी नाही थोडा उष्णगुण वाढला पाहिजे त्याच्यातला आणि नंतर ही जी पावडर आहे ही ॲज अ स्क्रबर म्हणून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता घासू शकता चेहऱ्याला जी काही चेहऱ्यावरची येणारी लव आहे ना ती या दाढीच्या प्रांतामध्येच येते हे जे काही कल्ले आहेत ह्या कल्ल्यापासून दाढीवर आणि पी डी म्हणजे हॉर्मोन्स बदलणारा जो आजार आहे त्या आजारामधनं हे जास्ती लक्षात येत जातं मग ही ही जी काही लव आहे ही काढण्यासाठी जसा करकरीत पदार्थ आहे तसा आणखीन एक स्निग्ध पदार्थ सांगतो तो म्हणजे मध मध लावला तरीसुद्धा केस कमी व्हायला मदत होत असतात शमी नावाचं एक झाड आहे शमी आपण गणपतीला जे पानं ज्याची वाहिली जातात ते शमी नावाचं झाड जे आहे आता या शमीमध्ये सुद्धा दोन तीन प्रकार पडतात एक नर आणि मादी असे प्रकार असतात अर्थात ज्यांनी शेती केलेली आहे ज्यांच्या शेतामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार ज्यांनी बघितले त्यांनाच ते कळतं एका शमीच्या झाडाला शेंगा येतात आणि एका शमीच्या झाडाला शेंगा येत नाहीत त्याच्यात ते नर आणि मादी असे दोन प्रकार असतात ज्या झाडाला शेंगा येतात ह्या शेंगा आणायच्या आणि ह्या शेंगांचा काढा तयार करायचा आणि हा काढा इतका आठवायचा 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 की त्याच्यात थोडासा खाली घनसार राहिलं पाहिजे म्हणजे दूध आठवल्यानंतर कसा आपल्याला खवा मिळतो तसं या शेंगांचा काढा करायचा बियांसकट शेंगांचा काढा करायचा आणि तो आठवत जायचा एवढ्या शेंगा जर असतील तर त्याचा एवढासा कुठेतरी खवा तयार होणार आहे आणि मग हा जस्ट ॲपलाइट असा वापरला तरी चालू शकतो कोणत्याही प्रकारच्या केमिकल्सच्या मागे लागू नका परवाच एक पेशंट माझ्याकडे आली तिने काहीतरी ते लव घालवण्यासाठी चेहऱ्याला काहीतरी लेप लावून घेतले कोणाकडनं तरी आणि संपूर्ण चेहऱ्यावर काळे डाग आले म्हणजे आगीतनं फुफाट्यामध्ये जे देवाने दिलेलं आहे नैसर्गिक तसंच ठेवावं सौंदर्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनातच आपला बदल झालेला आहे भारतीय सौंदर्य जे आहे अभिजात सौंदर्य जे आहे या सौंदर्याकडे बघण्याचा सौंदर्या सौंदर्या दृष्टिकोन रामायणातल्या एका प्रसंगातनं सांगतो जेव्हा मारुती ह्या सीतेला बघून सीतेने दिलेली अंगठी घेऊन पुन्हा आला आहे रामाकडे आणि तो आता रामाकडे जाणार आहे त्यापूर्वी काही वानरांशी मारुतीची चर्चा होते हे सगळे वानर कुतुलापोटी या मारुतीच्या अवतीभोवती येऊन बसतात आणि त्याला विचारतात अरे तू ज्या सीतामाईंच्या शोधासाठी तिकडे गेलेलास ती सीतामाई कशी आहे रे दिसायला ज्यासाठी राम उत्तरेमधनं दक्षिणेमध्ये आला ती सीतामाई दिसायला नक्कीच चांगली असली पाहिजे आणि म्हणून हा राम एवढ्या सगळ्या दिव्य पार करत करत इथे येऊन पोचला आहे कशी आहे ती तिला असा एखादा छान शेपटीला गोंडा आहे का तिच्या किंवा तिच्या चेहऱ्यावर अशी लव आहे का तिला खूप छान नखं आहेत का ज्या नखातनं ती केसातनं उवा काढून खाऊ शकेल <laughs> वानरांच्या सौंदर्याच्या ज्या लिमिट्स आहेत ह्या त्यांनी ओळखल्या आणि त्यांनी तसे मूलभूत प्रश्न मारुतीला विचारले मारुती म्हणतो असं काहीच नाही आहे तिला ना शेपटी आहे ना लांब नखं आहेत ना आणखीन तिच्यात सौंदर्य मला काही दिसलं जे तुमच्यात तुम्ही सौंदर्य शोधता एकमेकांमध्ये सौंदर्य दृष्टीत असावं लागतं सौंदर्य कशामध्ये आहे ही दृष्टी तयार जर झाली भारतीय दृष्टी जर असेल निसर्गाने जे दिलं आहे देवाने जे दिलं आहे हे माझं अभिजात सौंदर्य जर शरीराचं असेल तर उगा छत्तीस चोवीस छत्तीस आणि चकचकीत आणि पॉलिश केलेला चेहरा आणि म दूध मक्कन जैसा ह्या 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 सगळ्या म्हणण्याला आपण थोडंसं मागे मागे ठेवूया असं मला वाटतं सुंदरते ध्यान उभे वेटेवरी किती किती सुंदर अभंग आहे हा हो दिसायला तो काळा आहे सावळा आहे पण मला तो सुंदर दिसतो मी यामध्येच त्याचं अभिजात सौंदर्य झडलेलं आहे शाश्वत सौंदर्य कुठे आहे हे आपण शोधूया उगाच मलमपट्टी ही तात्पुरती असते कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलण्यासाठी असते निसर्गा मन मध्ये जे सगळे पशुपक्षी प्राणी आहेत एवढे रंगीत संगीत प्राणी आहेत निसर्गाने ज्यांना जे दिलं आहे त्यांनी त्यात त्यान समाधान मानावं उगाच नको त्या पाठी लागलात तर उगा चेहरा आणखीन काळा झाला आगीतनं फोपाट्यात जाण्याची सवय बरी नाही जर करायचेच झाले उपाय तर आयुर्वेदातले करायचे आहे नैसर्गिक जीवनशैली जगायची चेहऱ्याला साधं तूप लावलं ना तरीसुद्धा चेहऱ्याला ग्लो येतं निसर्गाने जे दिलं आहे हे बघावं हल्दी और चंदन का अनोखा संगम अशी एक जाहिरात आपण बघत होतो हळकुंड घ्या चंदन घ्या ते उगाळा आणि त्याचा लेप लावून ठेवा मग तो लेप लावताना दुधातनं लावायचा की मधातनं लावायचा की तुपातनं लावायचा हे जवळच्या वैद्यांना विचारा वैद्यांना विचारून विचार। जर तुम्ही केलं तर तुमचं आरोग्य चांगलं वाढणार आहे किंवा त्याच्यातले डू अँड डोंट्स पथ्यापथ्य जी आहेत ही पण होणार आहेत नुसते लेप लावून काही होत नाही आतनं पण औषधं तशीच जावी लागतात आणि त्यासाठी वैद्यांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका तुमच्या जवळपास पंचकर्म करणारे आयुर्वेदाचा बोर्ड लावणारे ऑथेंटिक रजिस्ट्रेशन नंबर असलेले वैद्य जे आहेत त्या वैद्यानं जाऊन भेटा आणि त्यांना विचारा ते तुमचा चेहरा नक्कीच खुलवतील धन्यवाद